नमस्कार, सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज चांदूरबाजार तालुक्यातील भैरम या तीर्थ क्षेत्रावर आपण आलेलो आहोत. आज लोटोंच्या सभागृह इथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे. अनुषंगाने समोरच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांनी आयोजित केलेली होती. या कार्यक्रमाला चांदूरबाजार तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते असंख्य संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. आज सतत 2 वर्षापासून कोरोना काळात निवडणुका या सर्व बंद होत्या आणि नुकतंच आताच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी आढावा बैठक इथं आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगाने इथे सर्व कार्यकर्ते प्रहारचे इथे जमलेले आहेत. त्या प्रसंगी आपण जे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे त्यांची आपण मुलाखत घेऊ. सुरेश गणेशकर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. आज आपण कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे आणि नुकतेच आता होणाऱ्या निवडणुका ह्या ज्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती त्या अनुषंगाने आज आढावा बैठक इथे आयोजित केलेली आहे. त्या प्रसंगी आपलं जिल्हा परिषद आज इथं कार्यकर्ता मेळावा आहे, एक आढावा आहे कार्यकर्तेचा. 2.5 वर्ष भाऊच्या मंत्रीपदासाठी झाले, त्यातला 1.5 वर्ष कोरोनात गेला आणि गेल्या 1 वर्षात मतदारसंघात तालुक्यात जे कामं झाले ते एवढ्या झपाट्यानं झाले, करोडो अर्ब रुपयाचे म्हणजे किती कोटीचे असणार हे सांगता येणार नाही निश्चित, परंतु पानन रस्ते असणार, त्यानंतर काँक्रीट रोड, एका एका गावात लहानसं लहानही गाव असण तिथे 30-30, 40-40 लाखाचे काँक्रीट रोड, 20-30 लाखाचे पानन रस्ते, आणखी आता मातोश्रीतून भरपूर मोठ्या प्रमाणात पानन रस्ते सुद्धा आले आहे. जे 50-60 वर्षाच्या कारकिर्दीत जे झालं नाही ते या मंत्रीपद भेटलं तेव्हापासून, पहिले तर 15 वर्षाच्या मान्य बच्चूभाऊच्या कारकिर्दीत कामं झालीच, पण राहिलेली जे कामं आहे आणखी मोठ्या प्रमाणात बच्चूभाऊंनी मंत्रीपद झाल्यावर कसे मोठ्या प्रमाणात करता येते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. आता इथं जे सभागृह बांधलेला आहे ते सुद्धा बच्चूभाऊच्या प्रयत्नानं त्यांच्या निधीतून त्यांनी इथं खेचून आणलं. आज एवढं मोठं सभागृह झालं भैरम सारख्या तीर्थ क्षेत्रात, इथे पहिले जर आपण पाहिलं तर इथचाच जर विचार केला तर भैरम इथे कोणत्याच प्रकारची सुविधा नव्हती. बच्चूभाऊ जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी डोक्यात घेतलं का बा या तीर्थक्षेत्र मोठं आहे, पूर्ण विदर्भाचं इथं हे आहे, विदर्भातले लोक इथं येतात आणि इथं व्यवस्था कुठल्याच प्रकारची नाही आहे. म्हणजे स्थानिक आमदारांनी, यापूर्वीच्या खासदारांनी किंवा पालकमंत्र्यांनी यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही, तर त्यांनी ते तीर्थक्षेत्रात बसून इथं दरवर्षी 1-1.5 कोटी रुपयाचा असा मोठा निधी प्राप्त करून घेतला आहे आणि आज इथं एवढं मोठं सभागृह स्थापन झालं आहे की तिथे मोठ्यात मोठं लग्न सुद्धा सगळं नयन पाण्या घेण्याची सगळी व्यवस्था सगळ्या सुयुक्त हे सभागृह आपल्या समोर प्रत्यक्षात दिसत आहे. निवडणूक हा नंतरचा भाग आहे, दुय्यम भाग आहे. बच्चूभाऊ नेहमी सांगतात आणि कार्यकर्त्यासाठी पण, पहिले बच्चूभाऊचं सांगणं आहे की पहिले सेवा, पहिले काम, समाजाची सेवा झाली पाहिजे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला कसं पोहोचतील यासाठी महत्वाचे कार्यकर्त्याला सूचना देण्याकरता किंवा कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्याकरता ही बैठक आहे आणि मग येणारी निवडणूक 2-3 महिन्यात जेव्हा किंवा आता निवडणूक लागणार, निवडणूक आयोग हे करणार तेव्हा एक चाचपणी म्हणून किंवा कार्यकर्त्याला एक काही भरपूर गोष्टी विषय अशी आहे का कार्यकर्त्याला सुद्धा माहित नाही, फक्त प्रमुख जे कार्यकर्ते आहेत त्याला माहित आहे कुठं किती निधी आहे, कुठं किती निधी आहे. बघून निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात खेचून आणलाय तर त्यात निधी सुद्धा कार्यकर्त्यांना माहित असला पाहिजे, तो निधी कोणा आणला, कसा आणला. आणि भाऊचं काम एवढं साधं आहे का बा, नाही तर काही लोक काही नेते बाकीचे जर पाहिले आपण तर लहानसा 5 लाख रुपयाचा निधी आणला तर पहिले बोर्ड, त्याची दवंडी, त्याचा मोठा कार्यक्रम. इथं भाऊ 100 कोटीचं काम, 50 कोटीचं काम आणि आता या 1 वर्षात तर असं झालं की एवढे काम आणले का तिथं जेही बागल झाले, कुठं उद्घाटन नाही, कुठं काही नाही, कामं झाले बस कामं करून घ्या, तर त्याच्यासाठी हे बैठक आज आयोजित केलेली आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते इथं जमा झालेले आहे. माननीय मंत्री थोड्याच वेळात इथं येणार आहेत, सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आता एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. भाऊ आमदार असताना लाखो करोडो रुपयाचे कामं सुद्धा, विकास कामं भरपूर मोठ्या प्रमाणात झालेले आहे, मात्र जेव्हापासून राज्यमंत्री झाले आहेत आणि राज्यमंत्रीच्या याच्यात जो निधी आलेला आहे आणि या निधीमधून
विकासात्मक कामाला कुठेतरी जोड मिळाला आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांच्या चांदूर बाजार पंचायत समिती नगरपालिकामध्ये संख्याबळ जास्त राहत होती, आता त्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये जोमाने काम करण्यासाठी एक आढावा बैठक घेतल्याच्या जिल्हा परिषदचे सदस्य जयस्वाल साहेब यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. या आज हे जी आढावा बैठक घेतलेली आहे आणि आगामी निवडणूक आहे या संदर्भात आपल्याला आढावा बैठक घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या दोनशी आज इथं माननीय बच्चूभाऊ कडू यांची आढावा बैठक आहे. सर्व कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि जे काही सर्कलमध्ये कामं होऊन राहिले त्या कामाचं पद्धतशीरपणे त्या कार्यक्रमाचे पद्धतशीरपणे लोकांपर्यंत पोहोचवायचे काम आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करायचे आहे आणि त्याचं श्रेय अजून कोणा न घेता ते प्रहार मध्ये प्रहारलाच त्याचं श्रेय भेटलं पाहिजे. आधी एक आज आढावा बैठक इथं नुकतेच पार पडणार आहे त्या अनुषंगाने माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू हे सुद्धा इथे येणार आहे आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. श्री आज प्रहार जनशक्ती पार्टीची आढावा बैठक घेते आहे ते बोदड ग्रामपंचायत मध्ये बैरम येत आहे आणि त्या बोदड ग्रामपंचायतचे सरपंच दीपक गवई आज आपण त्यांची या आढावा बैठक संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आज माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा आज करजगाव आणि कुर्हा या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलचा या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आहे. गेल्या काळामध्ये जे या प्रहार पक्षाच्या वतीनं माननीय बच्चूभाऊंच्या सहकार्यानं जे गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जे विकासात्मक कामं झालेले आहेत तर या कार्याचा या कामाचा एक आढावा त्यासोबतच सर्व पक्षातील जे जुने नवीन कार्यकर्ते आहेत यांच्यासोबत हितगुज साधण्याकरिता आणि येणाऱ्या भावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून आणि सर्कलमधून आपली परिस्थिती कशी राहणार आहे या सर्व इत्यंभूत बाबींवर आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याच्या उद्देशानं या ठिकाणी चर्चासत्र होणार आहे, मार्गदर्शन होणार आहे आणि माननीय बच्चूभाऊ कडू हे सर्व कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन करून पुढील या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही इथे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या ज्या निवडणुका होणार आहेत तर या निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचेच उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येईल या उद्देशाने आम्ही या ठिकाणी जोमाने काम करणार आहोत आणि या कार्यकर्ता मेळाव्याला भरघोस अशी लोकसंख्या कार्यकर्त्यांची जुने आणि नवीन कोणत्याही प्रकारचा वाद न ठेवता या ठिकाणी एका जोमाने आम्ही काम करणार आहोत. प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे कुठेतरी आंदोलन आक्रमकता दाखवितात आणि त्या आंदोलनात त्यांनी टाकीवर चढून शोले आंदोलन बरेचसे आंदोलन केलेले आणि आपल्या कामे विकासात्मक कामे करून घेतले. आज आढावा बैठक इथं नुकतेच पार पडणार आहे त्या अनुषंगाने माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू हे सुद्धा इथे येणार आहे आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. सी न्यूज साठी रुपेश खरपुंडे अमरावती.